लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसलाय. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून सहकार क्षेत्राकडे पाहिलं जातं, पण आता या कण्यावर चांगलाच बोजा आलाय. पाहूयात. लॉकडाऊनचा फटका सहकार क्षेत्राला. बँका पतसंस्थांचं कंबरडं मोडणार. तिजोऱ्यांमध्ये होणार खडखडाट. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे सहकार क्षेत्राची पुरती वाताहत झालीय. लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय बंद झाले आहेत, त्यामुळे बँका पतसंस्था यांनी दिलेल्या कर्जाची प्रभावी परतफेड होण्याची शक्यता आता कमी झालीय. परिणामी त्यांच्याकडच्या एनपीएत वाढ होऊन भविष्यात लिक्विडिटीची चणचण भासू शकते अशी शक्यता आता वर्तवली जातीये. लॉकडाऊनमुळे महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आधीच रखडली आहे. त्यात 30 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार होती. 19 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, मात्र 11 लाख शेतकरी अद्यापही कर्जमाफीपासून वंचित आहेत. लॉकडाऊनमुळे कृषी पणन, कृषी प्रक्रिया संस्था, हातमाग, यंत्रमाग, सूतगिरण्या आणि त्यासारख्या अन्य औद्योगिक संस्थांच्या उत्पादनाला लॉकडाऊनमुळे खीळ बसलीय. उत्पादित मालाची विक्री करण्यासही अनेक अडचणी येत आहेत. अनेक पतसंस्थांमध्ये दैनंदिन ठेवी जमा केल्या जातात, मात्र त्या ठेवी आता जमा करता येत नाहीत. त्याचा परिणाम पतसंस्थांच्या ठेवींवर होतोय. अनेक पतसंस्थांना 2019-20 या वर्षात आर्थिक तोटा होऊ शकतो. व्यवसाय सगळे ठप्प आहेत, त्यामुळे बँकांना दिलेली कर्ज वसुलीचं प्रमाण घटलेलं आहे. त्यातून एनपीएची मोठी तरतूद बँकांना करावी लागणार आहे, आणि ही तरतूद करताना नफ्यातली रक्कम त्यात घालायला लागली असल्यामुळे बँकांचा तोटा वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडं शेतकऱ्यांनी जे पिकवलेला माल आहे तो शेतातच अडकून पडलेला आहे, त्यामुळं काही लोक शेतकऱ्यांनी तो शेतातच नांगरून टाकलेला आहे किंवा तो फेकून दिले देण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे त्या विक्रीतून जे पैसे मिळणार होते आणि त्यातून जे बँका पतसंस्थाची किंवा विकास शोषणाची कर्ज असतील ती भागणार होती, ती भागवता त्यांना आलेले नाहीत. साखर उद्योगालाही लॉकडाऊनचा फटका बसला आहे. साखर निर्यातीसाठी बंदरांवर कामगार नाहीत. देशांतर्गत साखर विक्रीवर परिणाम झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे देयकं देण्यात अडचणी येत आहेत. सहकार क्षेत्राची महाराष्ट्राला गौरवशाली परंपरा लाभली आहे, त्यामुळे हे क्षेत्र पुन्हा जोमानं उभं राहिलं तरच महाराष्ट्र पुन्हा जोमानं उभा राहील. संभाजी थोरात, सॅम टीव्ही, कोल्हापूर.